हाय हेलो फ्रेंड्स, हैप्पी वीकेंड। आज नेहमी प्रमाणे संडे आणि आज आमचा मनपसंत आणि खाण्याचा दिवस असतो। आज संडे म्हणजे खाओ पिओ ऐश करो, एकदम बढिया। आणि आज संडे असल्यामुळे आम्ही अर्नाळा गेलेलो, आमच्याकडे जवळच आहे अर्नाळा चौपाटी। तिकडे गेल्यानंतर छान असे आमचे आवडीचे पदार्थ आम्हाला मिळाले आहेत, ते म्हणजे बोंबील, फ्रेश बोंबील, ओली बोंबील आणि कोळंबी। कोळंबी मिळाली प्लस मांदेली पण, मांदेली पण मिळाली, कॉम्प्लिमेंटरी मांदेली पण मिळाली। सी फूड चा मेळ एकदम छान असं आज दोघं मिळून आम्ही बनवतोय। हे आहे बोंबील आणि मांदेली, हे सगळे रवा फ्राय होतील। आता मी करते आहे बोंबील क्लिनिंग, बोंबील क्लिनिंग करते ती। आणि हे माझं फर्स्ट अटेम्प्ट आहे बोंबील साठी, कारण समयामुळे बोंबील कधी खायला मिळाले नाही, उगाच त्याचं काहीतरी मिसकन्सेप्शन होतं त्याबद्दल। हे आहेत प्रॉन्स आणि प्रॉन्स गार्लिक फ्राय समया बनवणार आहे ते, आणि रवा फ्राय जे आहेत ते मी बनवणार आहे। इथे थोडेसे कोकम भिजत घेतलेले आहेत थोडेसे आंबटपणा येण्यासाठी। चल चला फटाफट प्रिपरेशन करूया, कारण फिश असल्यानंतर असं कंट्रोल होत नाही की कधी खायला मिळेल आणि कधी। आता ती काय करते का तू? बोंबील क्लीन करते, तोपर्यंत मी लसूण वगैरे तयार करतो बारीक, कारण की माझे प्रॉन्स आहेत ते प्रॉन्स गार्लिक फ्राय करायचे आहेत आपल्याला। गार्लिक मसाला फ्राय इंग्रेडियंट आहे गार्लिक, सो ते भरपूर लागतील, भरपूर असे गार्लिक लागणार आहेत। त्यामुळे समयला सांगितलंय तू गार्लिक क्लीन करून दे, थोडेसे लसूण सोलून दे, तोपर्यंत मी हे क्लिनिंग करते सगळे फिश। मग फटाफट प्रिपेअर करून झालं की फ्राय करायला वेळ लागणार नाही। या साईडला मी आपलं कोळंबी बनवतो, कोळंबी फ्राय तिकडे तयार सगळं प्रिपेअर होईल लवकर लवकर। आणि आपण ते रव्यात करतो ना, आपण काय आणलं ते दाखव। हे आता उघडतोस माझा हात खराब आहे। आपण फुलवलेली मकई होती, हा मकई होती, आपण रव्यात करतो ना, तर आम्ही मकई मध्ये करणार, आपल्याला वरून जी कोटिंग येते ना, कोटिंग याच्यामध्ये करणार आहे, म्हणजे ब्रेड क्रम साठी सबस्टिट्यूट हे आहे। तर हे असं भरपूर हे करून ठेवलंय, थोडं क्रंच करून ठेवलेलं आहे, आणि ह्याचं कोटिंग करून आपण आता फिश फ्राय करूया। ओके बघूया कसं छान लागतं ते। ठीक आहे, काय झालं तुझं कट करून? लसूण झालाय कट करून, आता कांदा कट करायला पाहिजे। कांदा मी चालले माझ्या प्रॉन्स क्लीन करणं। पॉम्प्लेट काय मोठे मोठे होते रे तिथे, 1500 दोन पॉम्प्लेट लिटरली। कोण खाईल का एवढे? मग म्हणजे खातात ना हॉटेल्स मध्ये जातात। किती? 6-8 पॉम्प्लेट होतं वाटतं, किती? 8 पॉम्प्लेट नाही, पूर्ण पॉम्प्लेट आणि अजून दुसरे काहीतरी होते, टोटल 6000। अशा जवळपास किती असतील? त्या 1.5-2 फुटाच्या सुरमई असतील, तर त्या 2 सुरमई, 8 पॉम्प्लेट आणि अजून काहीतरी होत ना, असं मिळून ते टोटल 6000 होता पूर्ण सेट। हॉटेल्स वाले मे बी घेऊन जात असतील ते सगळे एवढं मोठं। त्यापेक्षा 3-4 रुपयाची थाळी खाल्लेली पडेल। हो कारवारला बघा, कारवारचे जे आम्ही टाकले ना, खूप सुंदर 300 रुपीची थाळी झाली। ते कसं सीझन वाईज हे असतं, व्हॅरी असतात चार्जेस, जसं सीझन असतं तसं। जसं आता श्रावणामध्ये मासेमारी नसते तेव्हा मासे कमी मिळतात, मग त्यावेळेस चार्जेस चेंज होतात थोडेसे। फिश जसे अवेलेबल असतील तसं, पण फ्रेश फिश असतात। हो फिश फ्रेश असतात, फ्रोझन कुठलाच आयटम नाही। मथुरला मेरे भाई काट रहा तुझे मथुरला, तू मला पण इथे रडवतोय। मजे घेऊन खातो आपण त्याला, तू तर रडवला नव्हता त्याच्या बदल्यात। एकदा कारवारला नक्की भेट द्या, बारीक करत बसणार मी। जाडसर कापून घेतला, हे आपले रेडीमेड अवजार, एकदम तेज ब्लेड आहे त्याचे, टाकले याच्यात। अरे अरे बस, माझ्या डोळ्यात पाणी आलं। टाकायचे
तुला पॉम्फ्रेट आणि हे काय प्रॉन्स मधला फरक माहिती? बारीक कट करायचं आपल्याला, पट 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 घ्यायचं. एकदम बारीक कट झाले. किती वेळ लागला व्हिडिओ बघ सुरू कर 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 बघ एकदा कर बस बेटा बस झालं झालं आता एकाला पण आवडत. आजपर्यंत तुला प्रॉन्स आणि काय पॉम्फ्रेट मधला फरक माहिती होता का? माहिती होता. आज तुला हे झालं ना समजलं ना समजलं ना? अच्छा 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 आता समजलं. ते काय विचारते आता आम्ही बीचवर गेलेलो एक हॉटेल होत त्या हॉटेल वरती बॅनर लावलेला. त्या बॅनर वरती जिथे प्रॉन्सचा फोटो दिलाय तिथे खाली लावलेलं पॉपलेट आणि त्या पॉपलेट त्याला दिलेलं प्रॉन्स. म्हटलं आज मला समजलं की प्रॉन्स आणि पॉपलेटचा फरक काय असतो. खरंच आजपर्यंत माहित नव्हतं. असेल खरं ते प्रिंटिंग मिस्टेक असेल. प्रिंटिंग मिस्टेक चुकीचं उलट सुलट करून दिलं. माणसाचा चेहरा पहिला बाईचा चेहरा माणसाचा असं झाली ती गंमत. माझं रेडी झालंय आता मी प्रॉन्स तयार करतो. मला सगळं टॉप वगैरे करून झालंय, कांदा फ्राय करून झालंय, सगळं झालंय. आता मी घेतो प्रॉन्स फ्राय करायला. रेसिपी बाय शेफ मनोज. हा ते तर आहेच म्हणा, कारण की व्हेरी चमच रेअरली मला तुझ्या हातचं खायला मिळतं. कांदा बारीक, ही आहे हिरवी मिरची आणि हे आता टाकलेले आहे तेल. बर मला सांग ही रेसिपी इन्स्पायर्ड बाय हू? इन्स्पायर्ड बाय हू? हा आम्ही कारवारला गेलो होतो त्या ठिकाणी मला खूप छान आवडले ते प्रॉन्स गार्लिक खूप मसाले होती. ते बघून मला घरी करावीशी वाटली संध्या. आणि असंही तुला तर फिश मोस्टली जास्त आवडत नाहीत ना? फिश म्हणजे कांदेवाले फिश आवडतात पण मला नाही खायला नाही मिळत. म्हणून मी म्हणजे तर खाता येत नाही म्हणून तू फिश खाणं आवडतो. मग आता तुला मी जर फिश खायला मागे लागली तर मग तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे की नाही? थँक्यू म्हणजे मग अरे पण तुझे मिसकन्सेप्शन होतं फिशच्या बाबतीत की खूप काटे असतात खाता येत नाही. मी मागे लागून लागून तुला फिश खायला लावले. अरे मी स्पून रॉंग घेतला इथं खराब येईल दुसरा कुठे वाईट कलर गुलाबी होईपर्यंत परतून घेतात याला. सांग की मला थँक्यू म्हण मग. कशाबद्दल थँक्यू म्हणतो? मी तुला फिश खाण्यासाठी हे केलं ना असं. खायचं असं नाही पण मला बिना काट्याचं जास्त मला खायला जाय म्हणजे एक दोन वेळ काटा आवडत. पण तरी मी तुला बघ सुरमई मी खायला सांगितली ती पण कशी वगैरे खायची ते सांगितलं. पॉम्फ्रेट तर इझी आहे, बांगडा इझी आहे, फिश अशी खा असा काटा काढायचा तरी जमला नाही. आणि मी मागे लागून लागून तुला फिश खायला लावलेत. हा तरी अजूनही ते सुरमई किंवा याच्यात थोडाही खरं काटा आला ते पण मला जीवायला खायला. दॅट्स ओके ना, आता थोडंफार येतच म्हणून आज तुझ्यासाठी बोंबील आणलेत ना. चिकन मटन पेक्षा आहे ना ते बॉइलर खाण्याचे फिश छान असतात. फिश हेल्दी असतात म्हणजे असंही चिकन मटन पण हेल्दी आहे पण त्याच्या बरोबरीने फिश जास्त आहे. त्याच्यामध्ये ओमेगा 3 तुला नॅचरली मिळते आणि चिकन तुला प्रोटीन देत आहे. जे ते जातात ज्याच्या त्याच्या जागी ते न्यूट्रिशन्स देतच. मग आज बरेच दिवसांनी तुला कुकिंग का करावं वाटलंय? आवडतं आयटम खायचं असलं की मला वाटत असं. मग मला आवडतं आयटम खायचं असलं की करून दे. हा तू मला आधी सांग, मला काही खायचं असलं की मग तू का मला करून देत नाही? अरे हो पण मग जर मी म्हणावं तुला की असं असं आज मला खावं वाटतंय मग तू कुक का नाही करून देत मला? हा ते तुम्ही केलंय ते. काय झालंय? हा गोल्डन होतोय थोडस पिंक होईल. उद्या ऑफिस आहे म्हणजे
बाहर मला तसंच दिसतंय सगळं. दॅट्स ओके. सो नेक्स्ट मंथ मध्ये काही तुमच्यासाठी सरप्राइजिंग गोष्टी आहेत. आमचं काही बरंचसं प्लॅनिंग आहे. हो की नाही? असंही ते व्हिडिओ सरप्राइझिंग आहेत. म्हणजे जे काही पुढे येतील ना सगळं काही स्केड्युल जे केलेलं आहे ना ते सगळं सरप्राइझिंग आहे. बघायला मिळेल. म्हणजे आमच्यासाठी आहे ते नवीन आहे ती गोष्ट. आणि तुमच्यासाठी पण बरंच काही इन्फॉर्मेटिव्ह असेल. बरंच काही नवीन बघायला मिळेल. सो नेक्स्ट मंथला भरपूर स्टफ आहे ना. हो मग मग व्हायचं का तिथे? माझं अजून फिश कटिंग बाकी आहे. मग तू घे ना आता फिश कटिंग. तू तुझं हे बघ मी इकडे तयार करतोय माझा. तू करायला घे फटाफट. उशीर होईल. सकाळी ऑफिस आहे. सकाळी टिफिन पण आहे. टिफिन मी करणार आहे. तू दे. हा ते तू कर फक्त. मला पावणे आठ वाजता टिफिन रेडी ठेवायचं माझ्या बागेत. बस चला आम्ही फटाफट फिश क्लीन करते. इथे चाललंय प्रिपरेशन. बघूया कसं होतं याचं. गार्लिक फ्राय, प्रॉन्स गार्लिक फ्राय. एक्साइटेड आहे मी पण खाण्यासाठी. रेअरली असं खायला मिळतं नवऱ्याच्या हातून. कधी आपण डिमांड करावी रेअर बनवून दे ना. घे ना ऑर्डर कर. झोमॅटो कर ना. कर ऑर्डर. एक्साइटेड आहे त्याच्या हातमध्ये काहीतरी खाण्यासाठी बनवलेला. चल आम्ही फिश क्लीन करते. माझं अर्धवट काम राहिलंय त्याच्या प्रॉन्स पाय. माझी रेसिपी रेडी झाली आहे. बघू शकतात आमच्या मॅडम अजून हे कट करण्याच्या मागे राहिल्यात. मेरा नंबर फास्ट. मी साफ करून दिलंय. काय पण मी साफ करते. साफ बीप काही नाही. अर्धे मी साफ करू लागले. अर्धे त्या बाईने साफ करून दिले जिच्याकडनं घेतले तिने. अरे मी कटिंग मध्ये प्रो नाहीये रे. हे तर फर्स्ट टाइम म्हणलं बोंबील. तर ते तर झालंच म्हणा. त्यामुळे मला ते पटकन नाही जमत एकदम फास्ट फास्ट. आय एम नॉट. कसं आहे ना? कसे वाटले तुम्हाला? त्याचं मस्त टँगी वास येतोय. त्याचा मस्त अरोमा सुटलाय. नरम नरम. फायनली सगळे फिश रेडी झालेत. फिश फ्राय करून झालेत. आणि स्पेशल समाने बनवलेली आज प्रॉन्स तवा गार्लिक फ्राय रेसिपी तयार आहे. आणि फ्राय करून करून आता मी थकली भरपूर. लेट मी शो यू कसं झालंय सगळं. हे आहेत बोंबील फ्राय. आणि हे आहेत प्रॉन्स तवा गार्लिक फ्राय सोबत थोडंसं सलाड. आणि हे आजचे शेफ. क्रेडिट गोज टू सम्या. आता मस्त खाण्याचा आनंद घेऊ. यस. आणि विक्रांत रोना बघू. यस. विक्रांत रोना याच्यावरती OTT वरती हिंदी आला नाहीये ना? नाही. फक्त कुठला आहे? तमिळ मध्ये आय थिंक ना. तमिळ कुठून डाउनलोड करा ते मी सांगणार नाही. ते सिक्रेट आहे. असे गुपित नाही खोलू जास्त. ओरिजिनल प्रिंट आहे. जास्त गुपित खोलू नको. येईल आता काय जी खायला. फक्त कन्नड मध्ये आलेला आहे. ओके. आता आम्ही आमचं आजचं फिश फूड जे आहे सी फूड ते आज आम्ही एन्जॉय करतो. उद्यापासून बॅक टू रुटीन. उद्यापासून हो सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण. सगळे या. आणि ते पण या. ते पण या. त्यांना काहीतरी व्हेज आपण करूया त्यांच्यासाठी पण. जे खातात ते पण या. जे नाही खात ते पण या. आणि उद्यापासून बॅक टू रुटीन. स्कूल पण उद्यापासून चालू होईल. 2 दिवस सुट्टी होती. आणि ऑफिस पण चालू होईल. बघूया आता त्यामध्ये कसं जमतंय. मेन माझा प्रॉब्लेम असा येतो की सानूमुळे मला सहज शूट नाही करताय स्पेसिफिक काहीतरी कंटेंट. जरी मी प्लॅन केलं तरी पण मला ते शूट नाही करतायत. कारण तो थोडासा असा हायपर ॲक्टिव्ह आहे. आणि पण मी काही असं स्टँडी लावली, ट्रायपॉड लावला, कॅमेरा वगैरे सगळं मी सेटअप लावला तर तो त्या गोष्टी त्या जागेवर ठेवत नाही, एका ठिकाणी ठेवत नाही. ते सगळं त्याला पाहिजे असतं आणि ते सगळं अस्ताव्यस्त करायचं असतं. सो तो भरपूर असा त्रास देतो. आणि मग ते स्ट्रगल करत करत शूट करणं मला ते पॉसिबल होत नाही. सो बघूया आता कसं जसं जसं जमतंय तसं तसं आपण चाललोय आता पुढे. हो की नाही? येस. तुमचं काय म्हणणं यावरती? आज फिश टँक पण नवीन केला सगळं पूर्ण. फिश टँकचं बॅकग्राऊंड चेंज केलं. त्याला आधी स्टिकर लावले ब्लॅक स्टिकर. हा आधी प्रिंटेड होत. आता ब्लॅक जी कन्सेप्ट आमची होती डोक्यात की पूर्ण ब्लॅक करायचं त्याला तीन साईडने. तर तसं आज त्याला ब्लॅक काय म्हणतात त्या पेपरला समथिंग नाव नाही आठवत मला. रेडियम नाही कारच्या ऍक्सेसरीज मिळतात ना सगळ्या. ओके त्यांच्याकडनं घेतलंय. सो आज ते लावलं. हा विनाइल पेपर असंच काहीतरी. तर ते आज जॉईंट केलंय त्याला स्टिक केलंय त्याला. तर आज मस्त दिसतोय फिश टँक पण. त्याचे लाईट्स असे उठून दिसतात ना त्याच्यामध्ये मस्त ब्लॅक. हा
आणि त्या पेपरसाठी आज जवळपास विरार वेस्ट अख्खं पालतं घातलंय, कारण की त्याला तोच पेपर पाहिजे होता, दुसरं काहीच नको होतं. चला, त्यानिमित्ताने सगळे ॲक्वेरियम फिरून झाले, पेट शॉप फिरून झाले, कुठे काय मिळतं समजलं. चला, आता आम्ही आमचं आजचं सी फूड आहे, मस्त वीकेंड आहे, संडे आज संपतोय आहे, सो आता आम्ही एन्जॉय करतो, जेवण करतो. आणि धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल. हो, सगळ्यांच्या जे पॉझिटिव्हली खूप असे सपोर्ट करताय त्यांना खूप 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 धन्यवाद. आणि असंच पुढे अजून सपोर्ट करत राहा, बघूया आपण हळूहळू ग्रो करूया याच्यामध्ये एकदम. काय सांग, सांग बेटा, आमच्या चॅनलला लाईक असेल का, चॅनल काय असेल, सबस्क्राईब, लाईक असेल का, सबस्क्राईब करा. हां, भेटू मी, बाय 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 बाय.